उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या आणि आजच्या या स्पर्धेतील पाचवा दिवस विनर विरुद्ध विनर आपल्या समोर मॅच येते. एका बाजूला मयूरस्मृती गावठाण संघ, करण मडवीचा संघ आणि त्याच्या विरुद्ध शिवशक्ती दाकटीजुई संघाचे कॅप्टन निहाल नाईक. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पाच ओव्हरची मॅच, दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. चैतन्य पाटील आणि त्याच्यासोबत करण मडवी. मागील सामन्यामध्ये एकतर्फी सामना पाहायला मिळाला. दोन्ही ऑफिशियली पंच स्पर्धे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला संदीप पाटील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला सुदेश म्हात्रे खोपटे असे हे उरण पंच कबड्डीचे दोन पंच. दीपकजी पाटील विंदणे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. 24 लाईव्ह इव्हेंट्स PCQ चांगली पिक्चर क्वालिटी यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या त्या आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आज जोडले गेलेत. पाचव्या दिवसामध्ये आपण त्यांचं करूयात स्वागत. स्ट्राईकला चैतन्य पाटील, नॉस्ट गेनला करण मडवी आणि गोलंदाज चिरणेर एक्सप्रेस ज्या खेळाडूच्या नावानं आता चिरणेर ओळखला जातोय ते नाव आहे विवेक आतलोडकर. गेम ऑनचा इशारा आलाय. पहिला चेंडू विवेक आतलोडकरचा कोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. क्लास पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. इथून दुसरी धाव कंप्लीट केली जाते. जेवढा वेगानं चेंडू हाताळला होता तेवढाच एक चांगला क्लास मागील फटक्यामाग पाहायला मिळाला आणि इथून मात्र श्रीगणेश केलाय दाबांना. दोन दाबा पहिल्या चेंडूवर आल्यात. सातत्याने या खेळाडूंना बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या. विवेक आतनळकर मग रायगड प्रीमियर लीग असून उरण प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिलाय आणि आज चिरणेरा एक्सप्रेस या नावानं या खेळाडूला ओळखलं जात आहे. शहरापेक्षा थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफिशीच्या थोडासा दूर. अवंतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते आणि अवंतर स्वरूपात मिळाली झालेल्या एकेरी धावीनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या. त्या तीन धाबा नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस लावली. अपील जरूर केली होती. सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या जवळ. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण त्यांना फसवून चेंडू निघून चाललाय. बॅटच्या स्वरूपात आलेला हा डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकार. पाटीलच्या बॅट मधून आलेला हा चौकार. सहा धावा धावपटा लागल्या गेल्यात. विवेकच्या विरुद्ध आता आक्रमण केलं जात आहे. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आलेत. एक चांगला रिले थ्रू निहालच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट आणि एकेरी धाबिनीशी धावपटला धावा लागल्या गेल्यात. आठ धावा धावपटा लागत असताना एक चौकार आला. एक एक्स्ट्रा रन्स विवेकनं त्याच्या ओव्हरमध्ये दिले. या मॅच मध्ये खरं तर एक टस्सन जरूर पाहायला मिळेल. एक खरं हाय वोल्टेज मॅच. दोन्ही अपकमिंग स्टार खेळाडू कॅप्टन एकमेकाच्या विरुद्ध आता झुंजतात. निमित्त आहे उरण प्रीमियर लीगचं. समोर आता आलाय मयूरस्मृती गावठाण संघाचा कॅप्टन करण मडवी. बरेचसे रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावर आहे. उरण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे तो आलाय स्ट्राईकला. धावपटला धावा लागले गेलेत आठ. क्षेत्ररक्षण पाहायला गेला तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये सजवला. एक क्षेत्ररक्षक पडा लॉंग ऑन मध्ये पाहू शकताय. पिबनच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक बाहेर असताना मोठे फटके खेळण्याची पूर्णपणे मुभा असेल ती म्हणजे करण मडवीकडे. मागील सामन्यामध्ये चैतन्य पाटीलचा आपण बोल पाहायला पाहिलात आणि या मॅचमध्ये आता विवेकच्या विरुद्ध आक्रमण करेल का करण की त्याच्या विरुद्ध विपरीत विवेकची गोलंदाजी. समोरच्या दिशेनं हा क्लास पाहायला मिळाला. विलोभनीय मादक सौंदर्य क्रिकेटमधील सजवताना फटका आलाय. बॅटमनच्या बॅटमन आलेला हा क्लासिकल चौकार. लोवर फुल टॉस लावली अपील. या मॅच मधील महत्वाची विकेट माहित आहे धाकटीजुई संघाला की करण मडवी जर मैदानाच्या आतमध्ये पाच षटक खेळला तर
60-70 धाबा सहजरित्या बनू शकतात. वेगचा चांगला प्रयत्न, पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता पण त्यानंतर हा खोलामध्ये टाकणारा चेंडू पाहायला मिळाला वेगच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पण वेगला पाहू शकताय. धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या 13 धाबा. पहिले षटक प्रगती पदावर आहे आणि षटकातील शेवटचा चेंडू, एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 13 धाबात लास्ट बॉल या षटकातील. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला फुटवरचा वापर केला होता निहाल, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. इथून एकेरी धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मयुरस्मृती गावटाण या संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या बिनबाद 14 धावा. समालोचक असोसिएशनचे सदस्य, एक बेस्ट अपडेटर समाधानजी घरत जांभूळपाडा यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आपण सुद्धा आलात, आपली उपस्थिती व्यासपीठावर आपण दर्शवावी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागल्या गेल्यात त्या 14 धाबा. एक चांगलं षटक पाहायला मिळाला मागील षटकामध्ये, दोन चौकार विकेटच्या विरुद्ध, एक चैतन्यच्या बॅट मधून आणि एक करण मडवीच्या, ही सलामीची जोडी. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा काय चांगला खेळ पाहायला मिळाला. चैतन्य पाटील जे अफलातून स्ट्रोक जी स्टार्ट त्यानं करून दिली करण मडवीसाठी, ती फार महत्वाची ठरली. आणि पहिला मॅच मयुरस्मृती गावटाण संघाने जिंकला आणि त्यानंतर संदीप पाटीलच्या विरुद्ध शिवशक्ती दाकटेजीचा बोलबाला पाहायला मिळाला. आणि त्या मॅचमध्ये सुद्धा या संघाचा कॅप्टन निहाल नाईक आज यंग जनरेशन घेऊन खरं तर आकाश घरतने हा संघ बांधलाय आणि एक चांगली खरं तर स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते. सर्व नवीन चेहरे तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. हर्षल गावाण मुलीकडनं गावातील हा खेळाडू, फिरकीचा जादूगर आणि तो आलाय गोलंदाजीसाठी. समोर चैतन्य पाटील लोवर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याच्या मस्तकावर दस्तक देत सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला UPL सिक्सर. पाटील आणखीन एक तडाखा देण्याचा प्रयत्न, वाईड स्लॉंगन मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न दोन्ही क्षेत्ररक्षक करतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. इथून दोन धाबा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. दोन धाबेवर इथं थांबवलाय, एक चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय, फटका जरूर फसला होता पण नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थली हा चेंडू पडला आणि त्यानंतर या चेंडूवर मिळाला गेल्या त्या दोन धाबा. एक चांगली आता तुम्हाला फटकेबाजी पाहायला मिळते, टाकीगावचा सुपुत्र आहे मात्र काय तडाखेबाजी ही बॅटिंग. मागील मॅच मध्ये सुद्धा टाकीगावचा हा खेळाडू निहाल नाईक चमकताना आपण पाहिला होता आणि हा पुन्हा एकदा टाकीगावचा खेळाडू नाव आहे चैतन्य पाटील. एक अष्टपैलू अशी गुणवत्ता असलेला खेळाडू, षटक सुद्धा मागील षटकामध्ये सुद्धा त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, पंच केलाय, फटका फसला गेला, एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट क्रिकेट मधील खरं तर प्रत्येक जेल टिपण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने करायला हवा पण हा जेल सुटलाय आणि जो इन्फॉर्म असलेला फलंदाज चैतन पाटील याचा हा जेल सुटलाय. महत्वाची ही विकेट ठरली असती ती म्हणजे शिवशक्ती दाखवली संघासाठी पण जेल सुटल्यानंतर एक नवीन जीवनदान मिळालंय चैतन्य पाटीलला. हा जेल फार मागडा ठरू शकतो शिवशक्ती दाखवली संघासाठी. उरण प्रीमियर लीगचा आपण हे तिसरा पर्व अनुभवतोय आणि ही विनर विरुद्ध विनर अशी मॅच करण मडवीच्या विरुद्ध आपण निहाल नाईकला खेळताना पाहू शकतोय. पाच ओव्हरचा हा सामना, दुसरं षटक हर्षल गावण सध्या आता उलट पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि आता स्ट्राईकला आलेत करण महेश मडवी. बरीचशी रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत आणि या संघाचे कॅप्टन मयुरस्मृती गावटाण, हर्षद गावण आणि चैतन्य पाटील, करण मडवी सातत्यानं गावदेबी गावठातून हे खेळाडू एकत्र खेळलेत. आता मात्र निमित्त आहे उरण प्रीमियर लीगचा, एकमेकाच्या विरुद्ध खेळताना आपण त्यांना पाहू शकताय.
हा ट्रॅकर चेंडू आहे, फेवरेट स्ट्रोक जरूर आला आहे क्षेत्ररक्षक तैनात, आणि इथून मात्र महत्वाची विकेट करण महेश मडवी झालेत झेलबा. जावा एक बाद 23 महत्वाचा ट्रम्प कार्ड या मॅच मधील महत्वाचा खेळाडू बाद केलाय तो म्हणजे हर्षल गावडना. सुरुवातीला सांगितलं की एका संघातून ते खेळलेत, गावदेबी गावटाड या व्यवसाय संघातून हे खेळाडू एकत्र खेळत असतात आणि एकमेकाचा खेळ ठाऊक आहे, त्यामुळे महत्वाची विकेट त्याने मिळवलाय. न्यू लेफ्ट हँडेड बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये सुचित मात्रेकल मुसळे हा खेळाडू. बॅटची लिडिंग एज इथून सरळ चेंडू डीप मध्ये निघून चाललाय. तिथे विवेक हातनळकर प्रचंड वेगाने आले होते, थ्रो जरूर चांगला झालाय, कलेक्ट करू शकले नाहीत गोलंदाज, आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट. विवेक हातनळकर मगाशा चेंडूवर करण मडवीचा काय अप्रतिम झेल टिपलाय. चिरणेरचा हा खेळाडू आणि आज मात्र चिरणेर टेनिस क्रिकेटमध्ये एक वैभव संपन्न करणारा खेळाडू, एक खूप मोठं नाव विवेक हातनळकर सध्या डीप मध्ये पाहायला मिळतोय. चैतन्य पाटीलचा एक झेल सुटला या मॅच मध्ये, त्याला एक संधी मिळालाय आणि इथून मात्र त्याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील मयूरस्मृती गावठाण या संघाला. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 24 धावा 24 रन्स. गमसान युद्ध तुमच्या समोर, एक मोठी बॅटल, एक महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. गोलंदाज हर्षल गावट गिरकी घेऊन जाणारा हा गोलंदाजी जादूही गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून आला हा शेवटचा चेंडू निर्धाव. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 24 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करत असताना मयूरस्मृती गावठाण संघाच्या 1 बाद 24 धावा. करण मडवी स्वस्तामध्ये बाद झालाय. या मॅच मध्ये शिवशक्ती धाकटी दिवस संघाला आता बऱ्याचशा संध्या निर्माण झाल्यात, कारण करणची महत्वाची विकेट त्यानं मिळवलाय आणि आता प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही, कारण झाड नेहमी पानं बदलतात मुलं नाही. भगवत मध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस, आणि तू आता ती मेहनत घ्यावी लागेल शिवशक्ती धाकटीजी संघाला. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन समोर सुजित आणि ओमकारचा हा पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरतून, हा आलाय क्लास यूपीएल सिक्सर. सर्वेश घरत यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावर सर्वेश घरत. षटकार आलाय ओमकार नाईक टाकेगावचा गोलंदाज आणि त्याचं स्वागत केलंय कलमुसरेच्या ह्या सुजित मात्रेनं. फुल टॉस, इथून मात्र हा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर झालाय. इट्स अ वाईड बॉल, थोडासा नाराज असेल तो म्हणजे सुजित, कारण हा या वेळचा चेंडूवर पाहायला गेला तर मोठा फटका खेळण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता. व्हाइट प्लस पण अशा दोन धाबा या चेंडूवर मिळाल्या गेल्यात आणि दोन अभिनेशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 32 धावा 32 रन्स. एक चांगली सुरुवात करून दाखवली मयूरस्मृती गावठाणे या संघाना. सालाबाद प्रमाणे तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा हा संघ खेळताना पाहायला मिळतो आणि एकच आकांक्षा असेल, एकच स्वप्न असेल की उरण प्रीमियर लीग चे तिसरं पर्व आज गाजवून सोडायचं आहे. शिवशक्ती धाकटी संघाचं सुद्धा आपण करूयात स्वागत. आकाशदा गरत असेल, त्यांच्यासोबत दीपेश असेल, दिनेश गरत यांनी हा संघ एक चांगला बांधलाय. अपकमिंग स्टार एकत्र घेऊन
एक युवा चेहरे तुम्हाला या संघाच्या स्क्वॉड मध्ये जरूर पाहायला मिळतात, मात्र करणचा हा संघ तेवढा ताकदवर आहे. चैतन्य पाटीलचा जेल सुटलाय या मॅच मध्ये आणि तो काही वेगळं करून दाखवेल का? आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पण ओमकारची ही गोलंदाजी. एकाच गावातील हे दोन खेळाडू एकमेकाच्या विरुद्ध उरण प्रीमियर लीग मध्ये खेळतात. ओमकार नाईक टाकेगावचा आणि समोर चैतन्य पाटील हा सुद्धा टाकेगावचा खेळाडू. हे चित्र तुम्हाला उरण प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत, एकाच संघातून हे खेळतात आणि आता मात्र एकमेकाच्या विरुद्ध खेळावं लागतंय. एक चांगला बॅटल, महत्वाची मॅच आता रंगताना पाहायला मिळू शकते. वेगवान वेगवान जरूर होता, पण इथून दिशाहीन गोलंदाजी. इट्स अ वाईड बॉल, लाऊडली अपील झालंय. आणि सुदेश म्हात्रे सर, नो डाऊट पॉपिंग क्रीज मध्ये हा खेळाडू सुरक्षित आहे हे सांगत असताना वेगवान चेंडू जरूर हाताळतोय, पण दिशाहीन गोलंदाजी. दिशाहीन गोलंदाजी जेव्हा गोलंदाज करत असतो तेव्हा त्याची दशा होत असते, आणि इथून मात्र ती थोडीशी दिशाहीन गोलंदाजी ओमकार नाईक करतोय. थोडासा दबाव जरूर आलाय, पहिल्या चेंडू षटकार पाहायला मिळाला, पण त्यानंतर एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आता ओमकारला करावा लागेल. चैतन्यच्या समोर फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्यावरून, आर पार टोकला हा षटका. क्लासिकल स्ट्रोक आले त्याच्या बॅट मधून, प्रत्येक चेंडूवर त्यानं क्लास दाखवलं त्याच्या फटक्यातून. ओमकारच्या विरुद्ध बॅटची लिडिंग एज, फर्स्ट स्लिपला भेदून सरळ चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. षटकारानंतर चैतन्यच्या बॅट मधून आलेला हा चौकार. एन्जॉय करतात आमचे टाकेगावचे अनिकेत पाटील, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. अनिकेत आपण सुद्धा या व्यासपीठावर टाकेगावचे सुपुत्र, जेव्हा टाकेगाव संघ एकत्र करत असतो तेव्हा नेहमीच या माणसाचा खूप मोठा पाठिंबा पाहायला मिळाला आहे. आणि ओमकारच्या विरुद्ध आता चैतन्यनं बॅटिंग चांगली केलंय. या चौकारच्या सहाय्यानं 43 धावा 43 रन्स धापडा लागत असताना करंची विकेट जरूर केलंय, पण चैतन्य पाटील सांगतोय आज मयूरस्मृती गावठाणचं हे स्वप्न मला पूरं करायचं आहे, आणि तो उराशी बांधून आलं हे स्वप्न. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन दोन फलंदाज नाही धावत, जणू काही दोन चित्ते मैदानाच्या आतमध्ये खेळ धावतात असं पाहायला मिळालंय. हे चित्र त्याच वेगानं मन्नाट वेगानं आज दोन्ही खेळाडू धावा घेत असताना या ओव्हरमधील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 45 धावा 45 रन्स लास्ट बॉल या ओव्हरमधील. चैतन्य पाटील ऑन स्ट्राईक, अखू टप्प्याचा चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय प्लॉटच्या पलीकडे, हा आलेला UPL धमाका षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावपटला धाबा लागला गेला 51 धाबा. चैतन्यची बॅटिंग आवडली असेल तर मयूरस्मृती गावठाण एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. वैयक्तिक 13 चेंडूंमध्ये 35 धाव संख्येवर तो खेळतोय आणि अप्रतिम आता फटके त्याच्या बॅट मधून आलेत. उरण प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व, उराशी स्वप्न होतं उरणकरांचं, आज स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा अक्का देवी मायमाऊलीच्या या मैदानामध्ये ज्यांनी हे स्वप्न साकारले असे या स्पर्धेचे आधारस्तंभ आम्हा सर्वांचे गुरुवर्य रत्नाकर गाथाडी यांच्या खरं तर कहाणीमध्ये सापडलेलं हे अनमोल रत्न महाराष्ट्राला नाभ आहे. नितेश चंद्रकांत पंडित
यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत रायगड भूषण आमचे पपनजी पाटील ज्यांना प्रति पंडित या नावानं खरं तर ते चर्चेमध्ये आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज निवेदन क्षेत्रामध्ये उंच भरारी त्यांची पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. 3 षटकांच्या सामन्यानंतर 51 धावा धावपळ्याला लागल्या गेल्यात आणि शेवटचे आणखी 2 षटक बाकी आहेत. एक चांगला स्टार्ट करून दिलाय मयूरस्मृती गावठाण संघाला चैतन्य पाटीलना. करण मडवी स्वस्तामध्ये बाद झालाय पण आता स्वतःवर जबाबदारी घेऊन सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा काय अफलातून बॅटिंग केली चैतन्य पाटीलनं आणि तोच फॉर्म त्याचा पाहायला मिळाला या मॅच मध्ये. सुजित मात्रेकडे सुद्धा तो क्लास आहे. एक षटकार त्यानं जरूर लगावलाय हर्षल गाबणच्या विरुद्ध आणि पुन्हा एकदा हर्षल गाबण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप फार मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. विवेक हातनोळकरचा आपण कौतुक करूया. चिरणेरचा हा सुपुत्र मात्र या मॅच मध्ये काय अफलातून त्याची गोलंदाजी राहिली. करण मडवीचा त्यानं जेल टिपलाय आणि तो क्लास पाहायला मिळाला विवेक हातनोळकरकडे पाहून. उर्वन पूर्व विभागातील हे खेळाडू आणि एक चांगला त्यांना आता प्लॅटफॉर्म मिळालाय आणि त्याचं त्या संधीचा तर सोनं करत असताना वैभव विवेक हातनोळकर पहिल्या चेंडूवर हर्षलच्या विरुद्ध एकदा आलाय. आता स्ट्राईकला आलाय चैतन्य पाटील. या संघाचा ट्रम्प कार्ड करण मडवी स्वस्तामध्ये बाद झालाय पण त्यांना ठाऊक आहे मयूरस्मृती गावठाण संघासाठी आज खेळायचं आहे आणि या खेळाडूला 7व्या क्रमांकावर घेत असताना 10,500 बोली करण का लावली याचं प्रतिउत्तर त्यांना बॅटिंग मधून दाखवलंय. हर्षलच्या विरुद्ध आता चैतन्य पाटील. स्विचिटचा हा प्रयत्न फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून चाललाय वेलकम गेटकडे. एका टप्प्यानं बाउंड्री पार आला हा चौकार. संगीत स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्वे सर्व प्रवीण गासे युवा प्रतिष्ठान आपण एक स्टँड सुद्धा पाहू शकता. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी स्पोर्ट बाईक देण्यात आलं. स्विचिटचा प्रयत्न फटका आवडला असेल तर एकदा जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या चैतन्य पाटील साडी. टाकी गाव टेनिस क्रिकेट मधील एक नवीन रत्न आज उरण करायला पाहायला मिळत आहे. काय क्लासिकल त्यांना बॅटिंग केलंय. मैदानाच्या चौफेर फटके त्यांना पाहायला मिळत त्याच्या बॅट मधून आणि आता मात्र हर्षल गावणच्या विरुद्ध आक्रमण केलंय. मुलेकडचा सितारा आणि त्याच्या विरुद्ध टाकी गावचा हा खेळाडू निमित्त आहे उरण प्रीमियर लीगचा. खोलामध्ये टाकलेला हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना सुचित मात्रे कलमुसरीचा खेळाडू इथून एक धाव कम्प्लीट केली जाते आणि धावांनी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 63 धावा 63 रन्स या षटकातील. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चांगली सुरुवात एक चांगली पार्टनरशिप. करण मडवी बाद झाला तरी सुद्धा आम्ही एक चांगली पार्टनरशिप साकारू शकतोय मयूरस्मृती गावठाण संघाने दाखवलंय. मात्र शिवशक्ती धाकटेजी संघाला इथून एखादी विकेट एखाद्या विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल ब्रेक थ्रू मिळवा लागेल कारण आता धावा भरपूर झाल्यात. ही सलामीची आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर 75-80 धावा सहजरित्या होऊ शकतात. डावखोरे हाताचा खेळाडू फुलटॉस चेंडू आहे सरळ पाठवून दिलाय लांब लचक आला हा UPL सिक्सर. पटल्यावर लागल्या गेल्यात. करण लवकर बाद झालाय पण त्यांनी सांगितलंय जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्या जवळ ठेवा आणि तीच ना बॅटिंग केलंय या सुजितनं अप्रतिम बॅटिंग. लास्ट बॉल हर्षल गाबणचा अखूट टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवून दिलाय प्लॉटच्या पलीकडे. बॅक टू बॅक सुजितच्या बॅट मधून षटकार.
धाव पटलावर धावा लागल्या गेल्यात 75 धावा आणि 52 धावांची पार्टनरशिप एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मयूरस्मृती गावठाण संघ. करण मडबी लवकर बाद झाला याचं आम्हाला कुठेही दुःख नाही. आयोजकांच्या वतीने एक महत्वाची सूचना येते जी व्यासपीठाच्या समोर डस्टर गाडी आहे त्याचा नंबर प्लेटचा खर तर चमक आमच्यापर्यंत येते त्यामुळे डस्टर गाडीच्या मालकाने विनंती आपण गाडी फक्त क्रॉस करा. निखिल जी भोपी यांचा जो बॅनर आहे त्याच्या पाठीमागची असलेली डस्टर कार उरण टेनिस क्रिकेटचा वैभव संपन्नता दर्शवणारी ही खरं तर स्पर्धा आणि डस्टर गाडीचे मालक त्यांना विनंती आपण आपली गाडी थोडीशी बाजूला घ्या. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 75 धाबा आणि मयूरस्मृती गावठाण संघानं काय स्टार्ट करून दिलाय महत्वाची मॅच आणि इथून आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणित कणेकर दादरपाड्याचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. समोर चैतन्य पाडील वैयक्तिक 46 धाव संघ खेळतोय. आजच्या दिवसातील अर्धषटक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का ही उत्सुकता आता प्रत्येकाला लागलाय कारण आज बरेचसे प्रचंड तुम्हाला प्रेक्षक या स्पर्धेवर ज्यांनी पसंती दाखवले भरपूर गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. दिलीप शेठ भोईर छोटम स्टँड मध्ये तेवढेच प्रेक्षक प्रवीण घासी युवा प्रतिष्ठान अजय 74 स्टँड आणि मायमाऊली अकादमी या चॅम्पियन या संघामध्ये सुद्धा तेवढेच प्रचंड प्रेक्षक प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा. प्रणित कणेकरचा पहिला चेंडू स्वी चीट करण्याचा प्रयत्न इथून पंचांचा इशारा 22 परिणामी इथून मिळा जाईल. ही एकेरी धाब आणि एकेरी धाबीशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 76 धाबा. डस्टर गाडीचे बालक आपण जी बॅक ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या पाठीमागच ती गाडी लावा कारण त्या प्रकारचे रिफ्लेक्टर इथे आमच्यापर्यंत येत आहेत. विनंती आहे आपणास धन्यवाद. थर्ड अंपायरांची मागणी ऑन स्क्रीन बघायचं आहे. तिसरे पंच आता जज करतील आमच्यापर्यंत पोहोचला जाईल हा निर्णय. गुलनगर घेतलेला त्याला आक्षेप प्रचंड मेहनत आज प्रियालजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उरण प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व ज्यांनी शिवधनुष्य पेललंय आणि आज पाचव्या दिवसामध्ये सुद्धा प्रचंड मेहनत अवकाळी पाऊस सुद्धा पडून पुन्हा एकदा उरणकरांच्या मनातील स्पर्धा सर्वांसाठी मेहनत करून ज्यांनी पुन्हा एकदा सादरीकरण केलंय. या बेलचा हा चेंडू हाताळत असताना डायरेक्ट हिट जरूर झालाय. संदीप पाटील चेंडू चेक करायचा ना रिलीज करताना. पंच एक मिनिट आपण थोडी मॅच होल्ड करा. स्क्रीनवर चेक केले जात आहेत गोलंदाजच्या ऍक्शन बरोबर आहे का आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचला जाईल. स्कोर आहे 77 आणि त्यानंतर गोलंदाज आक्षेप आला. कंटिन्यू करू शकतो गोलंदाज कंटिन्यू करू शकतोय. दोन चेंडूवर दोन धाबा आल्यात धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 77 धाबा. पाहायला गेलं तर आज एक वेगळी उंचीवर नेऊन ठेवणारी स्पर्धा. यावेळचा चेंडू टाकल्यानंतर हलकासा आतमध्ये वळवलाय. मागील 4 ओव्हरमध्ये तब्बल 75 आल्या होत्या आणि हे निर्णायक शेवटचं षटक प्रणित कणेकरचं दादरपाड्याचा गुणवान गोलंदाज आणि त्याच्या विरुद्ध चांगली सध्या गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक फसलेत. सरळ चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. लेग बाय स्वरूपात मिळालेल्या या 4 धाबा.
धाव पडला, धाबा लागल्या गेल्यात त्या 81 धाबा। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, इथून दुसरीचा प्रयत्न। चैतन्य पाटील वेगाने आले, थ्रो खराब आला आणि इथून मात्र 2 धाबा। 48 धाव संख्येवर तो वैयक्तिक करतोय 48 रन्स, 48 धाबा। आजच्या दिवसातील 5व्या दिवसामध्ये आज तुम्हाला अर्धषटक चैतन्य पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळेल का, या षटकातील आता शेवटचा चेंडू। वैयक्तिक नॉट आउट, 48 धाव संख्येवर चैतन्य पाटील करतोय, संघाला नेऊन ठेवले 83 घरामध्ये। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे आणि आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक चैतन्य पाटील, मॅन फ्रॉम टाकीगाव त्याच्या नावावर। हॅलो, बॅटिंग करत असताना मयुरस्मृती गावठाण संघानं 89 धाबा धावपटावर लागल्या गेल्यात आणि 90 धाबांचं आव्हान आहे, ते म्हणजे शिवशक्ती धाकटी जे संघासमोर। एक चांगली बॅटिंग आज पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक नावावर लागले, ते म्हणजे चैतन्य पाटील, टाकीगावचा खेळाडू। अप्रतिम बॅटिंग, नॉट आउट पाहायला गेलं तर 54 धाबा 21 चेंडू मध्ये, त्याच्या बॅट मधून 5 षटकार 3 चौकार आणि नाबाद 54 धाबा। यापुढे होणारी मॅच वैशाली स्पोर्ट जैन पेटी आणि त्यांच्या विरुद्ध। द्वारका माई नागाव हा संघ खेळताना पाहायला मिळेल, वैशाली स्पोर्ट जैन पेटी आणि त्यांच्या विरुद्ध द्वारका माई नागाव, दोन्ही संघाचे कॅप्टन। आपण या लुजर विरुद्ध लुजर या महत्वाची मॅच, डू ऑर डाय, फार महत्वाची मॅच। इथून जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व उरण प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळू शकतं, कारण 3 मॅचेस जिंकणारा संघ सुपर 6 पर्यंत पोहोचू शकेल। पहिल्या दिवसामध्ये जय माताजी दिघोडे, दुसऱ्या दिवसामध्ये बाप्पा मोरिया बालई मोठी दुई संघ, तिसऱ्या दिवसामध्ये मयूर सिक्युरिटी 4 जासई आणि चौथ्या दिवसामध्ये आर्यन स्पोर्ट चिरली संघ सुपर 6 पर्यंत पोहोचलाय। आणि आज या स्पर्धेचा 5वा दिवस आहे, 5व्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल। 14 तारखेला मात्र रविवारी आपण फायनल डे पाहणार आहोत। खेळपट्टीवर सराव आपण करू नका, विकेट वर आपण प्रॅक्टिस करू नका। आणि महत्वाची सूचना, उरण प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आहे आणि आयोजकांच्या वतीने हा महत्वाचा नियम आहे, जे संघ सुपर 3 पर्यंत पोहोचतील त्यांना त्या संघातील खेळाडूंनाच वैयक्तिक बक्षीस, जो खेळाडू बक्षिसा पात्र ठरेल त्याच खेळाडूला ते बक्षीस दिलं जाईल। टॉप 3 मध्ये जे संघ पोहोचतील, जे खेळाडू पोहोचतील आणि तो खेळाडू त्या बक्षिसा पात्र असेल तर त्या खेळाडूला बाईक किंवा स्पोर्ट सायकल हे बक्षीस दिले जातील। त्यामुळे याची विशेष नोंद उरण प्रीमियर लीगच्या संघ मालकांनी आणि त्या प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी घ्यायची आहे। बरेचसे प्रचंड प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात, भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या आता मयूरस्मृती गावठाण संघासाठी। विराज मडवी, सूर्यकांत मडवी, निखिल मडवी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा, ते सुद्धा एन्जॉय करतात या मॅचसाठी। सुनील शेठ मडवी, किशोर मडवी यांना आपण पाहू शकताय, प्रचंड आज समर्थक पाठीराखी तुम्हाला पाहायला मिळू शकतील। नाणेफेक करण्यासाठी पण या संदीप पाटील पप्पू, यापुढील मॅच आपली असेल छोटा पॅकेज बडा धमाका। पहिल्या मॅच मध्ये जरूर अपेक्षा आहे मात्र आता अस्तित्वाची लढाई आहे, उरण प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आता गाजून सोडायचं असेल संदीप पाटीलला। नव्वद धाबांचा पाठलाग करावा लागेल,
अकादमी मायमाऊली मैदानावर चालू असलेलं उरण प्रीमियर लीगचं तिसरं पर्व, उरण टेनिस क्रिकेटचं वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा, उरण तालुक्यातील केंद्रबिंदू म्हणून मोठीजुई या गावाकडे पाहिलं जात आहे. या गावामध्ये अनेक तुम्हाला कलाकार पाहायला मिळतील. या गावाने बरेचसे कलाकार दिलेत आणि त्याच गावामध्ये असलेले उरण प्रीमियर लीगचं पर्व, निसर्गरम्य वातावरणामध्ये चालू असलेली स्पर्धा, या स्पर्धेचा आज पाचवा दिवस आणि आपण विनर विरुद्ध विनर, एका बाजूला शिवशक्ती दाखवजे आकाश गरत आणि दिनेश गरत यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मयूर स्मृती गावटाण, दयानंद मडवी आणि अक्षय मडवी यांचा संघ. संदीप पाटील पप्पू आपणास विनंती आपण या. बोल, हा बोल पटकन, काय मार्का कडून का? धोपधबांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ते म्हणजे शिवशक्ती दाखटेजी सलामीची जोडी निहाल नाईक आणि त्याच्यासोबत विवेक हातनळकर. पहिल्या षटक हाताळण्यासाठी अकरुल पाटील विंदणे टेनिस क्रिकेट मधील हा नवा सितारा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. पहिला फटका फसलाय एक्स्ट्रा कव्हर इजनच्या दिशेनं करण मडवी करणार नाही चुकी, महत्वाची मोस्ट गोल्डन विकेट पहिल्या चेंडूवर मात्र आदरा दिलाय शिवशक्ती दाखटेजी संघाला. निहाल नाईक होतील झेलबाद. निहाल नाईक मागील मॅचचा हिरो, यावेळी शून्यावर झालाय बाद. भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या त्या म्हणजे मयूर स्मृती गावटाण संघासाठी स्मारक, जासीचे स्मारक आणि त्यातून आमचे रोशन आणि रोहित मात्रे यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्या म्हणजे मयूर स्मृती गावटाण आणि करण मडवीसाठी विशेष या शुभेच्छा, त्यांच्या शुभेच्छांचा आपण करूया स्वीकार. आज बरेचसे प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात, करण मडवीचे बरेचसे तुम्हाला फॅन्स पाहायला मिळतील. मग आतिश मोकल असेल रांजणबा रांजणपाड्यातील हा खेळाडू, बरेचसे तुम्हाला आज त्याचे पाठीराखे जरूर पाहायला मिळतील. पहिला चेंडू अकरू पाटीलनं महत्वाची विकेट मिळवली आणि त्यानंतर मात्र एक नवीन आता आत्मविश्वासानं गोलंदाजी करत असताना आपण अकरूला पाहू शकतोय. लोअर फुलटॉस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत, प्रयत्न केला जातोय. एका टप्प्यानं चेंडू बराच काळ हवेमध्ये पण सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या आल्या स्वागत केलंय प्रतीश मोकलना, लगावलाय हा चौकार. खेळाडू जसा स्ट्राईक लालाय लवर फुल टॉस आणि इथून मात्र सरळ चेंडू निघून गेलाय मिड विकेट रिझन मध्ये जिथे मिळाल्या त्या चार धाबा. आणखीन या व्यासपीठावर खरंतर मोठी जी आमचे रत्न हरीश मडवी पाहायला मिळतात. राजकारण पटलावरील खर तर महायोद्धा शरदचंद्रजी पवार यांचा हुबेहूब आवाज काढण्याची कळा त्यांच्या मध्ये. दशरथजी पाटील यांची खरं तर ते शिष्य हरीश मडवी, आपलं सुद्धा स्वागत आहे. स्पीचचा प्रयत्न फटका फसलाय, लाऊडली अपील जरूर केली जाईल, पंचांकडे दाद आणि महत्वाची ही विकेट संदीप पाटील यांनी सांगितलंय. हो फलंदाज यावेळी होईल झेलबाद. पाठलाग करायचा आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये दोन मोठे हादरे, फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये
चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि महत्वाच्या विकेट घेतल्या गेल्यात अक्रूर पाटीलच्या माध्यमातून. विंदनेचा खेळाडू आणि विंदने म्हटल्यानंतर आमचे प्रशांत नवाळे त्यांच्या गाभातील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. असे अक्रूर पाटील लहान वयामध्ये आज प्रचंड वेगानं गोलंदाजी करत असताना हाफ ट्रॅकर चेंडू थोडीशी अतिरिक्त उंची जरूर गाठलाय. इट्स अ वाईड बॉल आणि इथून मात्र अतिरिक्त स्वरूपात मिळत जाईल एकेरी दाब आणि एकेरी दाबेनिशी पाच जावा दाव पटला लागत असताना कोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक हादरा शिवशक्ती दाखती संघाला देत असताना अक्रूर पाटील. अक्रूर पाटीलची जर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अक्रूर पाटील साडी. महत्वाची विकेट तिसरा आदरा पहिल्या षटकामध्ये अगदी तीन फलंदाजांना बाद केलंय. महत्वाचा खेळाडू एक चांगले षटक हाताळत असेल आपण अक्रूर पाटील याला पाहू शकतोय. न्यू बॅट्समॅन सर्वेश नाईक यष्ट्यांचा वेध. आणखीन एक विकेट अक्रूर पाटील कमाल धमाल आणि मालामाल का फ्लातून आता गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि इथून मात्र आणखीन एक हात दिला जातोय शिवशक्ती दाखवी संघाला. मयुरस्मृती गावठाण या संघासाठी शुभेच्छा येत आहेत. सैराट बादल मुरली ग्रुप गावठाण आणि दयानंद मडबी यांच्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यतीन मडबी प्रसाद पाटील मनीष मडबी संचित पाटील यांच्या वतीनं या शुभेच्छांचा आपण करूया स्वीकार. आणि काय अप्रतिमाच गोलंदाजी राहिली ती म्हणजे अक्रूर पाटील याची. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये सूरज गरत. फटका चांगला आहे सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडं. शेवटच्या चेंडूवर स्वागत केलं अक्रूर पाटीलचं लगावला आज षटकार. आजच्या दिवसातील डू ऑर डाय फर्स्ट मॅच करू या मरू. खर तर पहिला पराभव पत्करल्यानंतर नव्या उमेदीने मैदानावरती उतरण्यासाठी आपला स्कॉड तयार असेल, परंतु त्याच्या अगोदर नाणेफेकी होणं गरजेचं आहे. एकीकडे आहे द्वारकामाई नागाव तर दुसरीकडे आहे वैशाली स्पोर्ट्स, एकीकडे पप्पू आणि अशा संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी विनंती करेन की प्लीज आपण नाणेफेकीचा कौल कॉमबॉक्सकडे असेल तर मी विनंती करतो पाहुण्यांना की प्लीज आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करेन आदरणीय हेमंत पाटील यांना विनंती असेल की आजच्या दिवसातील द्वारडाई या सामन्याचा पहिला नाणेफेकीचा कौल असेल. एकीकडे असेल पप्पू ज्यांना मला वाटतंय पहिला नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारून सुद्धा पराभव पत्करला होता. तर द्वारका महिला टेल येस काटा नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय काय निर्णय काय आम्ही क्षेत्ररक्षण करू. आता ही मॅच डू ऑर डाय काय प्लॅनिंग काय नाही. पहिल्या मॅच मध्ये जे मिस्टेक झाले त्याच्यावर ओव्हरकम करायचा आम्ही प्रयत्न करू
आणि या मॅचमध्ये आपण 100% देऊ. थँक्यू. चांगल्या प्रकारे परत एकदा शुभेच्छा, कारण सामना महत्त्वाचा आहे. दुसरीकडे पप्पू खरं तर आता दुसऱ्या मॅचमध्ये काय प्लॅनिंग असेल? प्लॅन वगैरे असं काय ना, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. परवामध्ये किंबहुना काहीशा फरकानं मॅन ऑफ द सिरीजपर्यंत वाटचाल होती, अगदी तोच आत्मविश्वास एक कॉन्फिडन्स घेऊन मैदानामध्ये उतरण्याचा प्रयत्न असेल का? कॉन्फिडन्स तर चांगला आहे, पण बघूया, खेळावर डिपेंड आहे. की खेळ चांगला झाला तरच ते शक्य होऊ शकतं. आणि आयोजनाच्या संदर्भात, कारण तिसरा पहिल्या आणि दुसरा पर्व तिसरा पर्व भेटीला आला या जानेवारीत 8 तारखेला, काय आयोजनाबद्दल? जसे दोन पर्व चांगले झाले तसेच तिसरा पर्व आहे, पण तिसऱ्या आयोजनामध्ये खूप बदल आहे, बदल चांगला बघायला मिळते आणि दीपक भाईंनी चांगलं आयोजन केलं. थँक्यू, धन्यवाद. बेस्ट पप्पू आणि ऑल द बेस्ट. दोन चिंडूवर दोन मोठे फटके आलेत. विवेक आतुलकरनं आता आघास केलाय. चांगली सुरुवात, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बराच काळ चिंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक करतोय जज, रोहितच्या हातातून हा जेल निसटलाय. फार महत्वाची मॅच आणि त्या मॅच मधला महत्वाचा फलंदाज, त्याचा जेल सुटलाय रोहितच्या हातातून. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. एक तुम्ही वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आता खेळताय, उरण प्रीमियर लीगचे तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये फार महत्वाची मॅच. एका बाजूला मयूर स्मृती गावठाण, त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती धाकटी जुई. हेलिकॉप्टर रुख देण्याचा प्रयत्न डीपमध्ये, क्षेत्ररक्षक चांगले जज करतील. इथून एकेरी धाव, एकेरी दुहेरीने या मॅच मध्ये मयूर स्मृती गावठाण संघाला काहीच फरक पडणार नाहीये. तुम्हाला इथून मोठे फटके खेळावे लागतील. शिवशक्ती दाखटीजी संघाला विवेक करत ही क्षमता आहे. चिरणेरा गाबातीला अष्टपैलू असा खेळाडू आणि आडव्या बॅटना हा खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विवेक आलेत. जांभूळपाडा टेनिस क्रिकेट मधील आणखी एक मोठं नाव. एकेरी धावेतून कंप्लीट केलं जातं आणि एकेरी धावेनिशी धाव पडला, धावा लागल्या गेल्या त्या 22 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. अकरुल पाटीलच्या षटकाबद्दल आपण चर्चा करूया. 11 धावा त्यांना खर्ची केल्या, 4 महत्वाच्या विकेट मिळवल्यात या मॅच मध्ये. हा मोस्ट विकेट टेकर गोलंदाज, सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक होते, पण संचित टाकले गावठाण टेनिस क्रिकेट मधील हा नवीन चेहरा, त्यांना हा चेंडू अडवलाय आणि आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा त्यांना वाचवल्यात. इथून दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव पटला, धावा लागल्या गेल्यात त्या 23 धावा, 23 रन्स. हॅलो. याच दरम्यान द्वारकामाई नागाव संघाचा संघ मालक टीम पॅकर टीम ओनर गौरवजी म्हात्रे, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव पटला, धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा, 23 रन्स. येणारे आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. मयूर स्मृती गावठाण आणि दयानंद मडवी यांच्या संघासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा येतात. प्रिन्स कोहली, अमित पाटील आणि विशाल पाटील यांच्या वतीने या शुभेच्छा आल्या, त्यांच्या शुभेच्छांचा आपण करूया. आता स्पीकर प्रचंड पॅन बॉलर, सुरुवातीला सांगितलं करण मडवी या नावाच्या पाठीमाग, त्यांना क्रिकेटमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलेली ही कमाई आहे. चांगला फटका आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक करण तिथे पाहायला मिळाले, तिथून चांगला रिली थ्रू मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकेरी धाव कम्प्लीट. मोठा फटका विवेक हातनलकरच्या बॅट मधून जेल खाली विवेक, आणि इथून मात्र महत्वाची विकेट मिळवलाय. जो खेळाडू या मॅच मध्ये रंग भरत होता त्याची मात्र विकेट. फलंदाज विवेक हातनलकर होईल जेल बाद.
विकेट घेणारा या मॅच मधील महत्वाचा गोलंदाज, नाव आहे अक्रुल पाटील, गाव आहे विंदणे, अंडर 19 चा खेळाडू आणि त्यानं मात्र कशा रीतीनं या उरण प्रीमियर लीग मध्ये आता स्वतःला सिद्ध केलंय आणि प्रसिद्धीच्या जोतामध्ये महत्वाचा हा खेळाडू आणि टॉप 24 मध्ये या खेळाडूला आयकॉन मधून याची निवड केलीय. गतवर्षामध्ये सुद्धा खर तर दिघोड्याच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गावदेवी गावठाणसारख्या बलाढ्य संघाला या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी त्या मॅच मध्ये केली होती आणि गावदेवी गावठाण संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. हा कारणाम आहे अक्रुल पाटीलचा. फुलटॉसला इथून मात्र मापी नसर आहे, सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडा, बॅट्समॅन स्वागत केलं अक्रुलचा, आला हा षटकार. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हाईट पॅक कमरीच्या वरती आहे की नाही हे तपासलं जाईल. 24 लाईव्ह ची माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आडी फेर डिलिव्हरी, धाव पडला, धावा लागल्या गेल्या त्या 30 धाबा. डावकुऱ्यात आता विस्फोट, फलंदाज सुरुवात चांगली झालाय, एक्स्ट्रा कप रिजनच्या दिशेने फटका आलाय, क्षेत्ररक्षक तिथे आलेत. आडीतून एक चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, स्वतःवर थोडासा नाराज आहे. 5 विकेट घेतल्यानंतर एक फुलटॉस चेंडू षटकार आलाय, हे थोडंसं दडपण जरूर पाहायला मिळतंय. धाव पट्टा, धावा लागल्या गेल्या त्या 31 धाबा. मयूर स्मृती गावठाण या संघासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. चेतन दादा तांडेल, जगदीश दादा पाटील आणि कल्पेश जोशी यांच्या वतीनं या शुभेच्छाल्यात नवगर गावाचे सुपुत्र चेतन दादा तांडेल, जगदीश पाटील आणि कल्पेश जोशी यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा मयूर स्मृती गावठाणसाठी. लोवर फुल टॉस, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, वायडिश मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने केलं गेलंय. अवघी एकच धाव आणि एकेरी धाबीनिशी धाव पटला, धाबा लागल्या गेल्यात त्या 32 धाबा. 32 रन्स करण मडवी न जी टीम बांधली आहे आणि त्या टीम कडून एक चांगलं वर्क पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये आतापर्यंत कोणतीच चुकी झाली नाही. रोहितने एक झेल जरूर सोडलाय पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांनी सांगितलंय ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. आज उरण प्रीमियर लीगचा तिसरा पर्व, मोरस्मृती गावठाण संघ विजयाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. शिवसंकल्प क्रिकेट समाज असोसिएशनच्या माध्यमातून खरं तर एक वेगळी संकल्पना घेऊन आज उरण प्रीमियर लीगचं हे सत्र रंगवलं गेलंय. इथून 3 षटकांचा खेळ संपत झालाय. धाव पटला, धावा लागल्या गेल्या त्या 33 धाबा. 33 रन्स येणारे आता 12 चेंडूंचा आणखी खेळ बाकी असेल आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 57 धाबांची गरज. ओव्हर झाली, पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल 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 अशा 6 चेंडू हाताळून झाल्यात. त्यामुळं 18 चेंडूंचा खेळ संपत झाला. येणारे 12 चेंडू आणि 57 धाबांची गरज या मॅच मध्ये. आता शिवशक्ती दाखती जी संघाला काहीतरी वेगळा कारणामा करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळून काढून ही मॅच आपल्या बाजूनं झुकवता येईल का. ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय, तोपर्यंत एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. उरण प्रीमियर लीगचं आपण थीम सॉंग ऐकलं. उरण टेनिस क्रिकेट च्या खेळाडूंना खरं तर ऊर्जा देणार हे संगीत, स्फूर्ती देणार हे संगीत. येणारे आता 12 चेंडू, 57 गरज या मॅच मध्ये. आता बरंच काही आहे पण आता इथून काहीतरी वेगळं करावं लागेल म्हणजे शिवशक्ती धाकटीजी संघाला. सुरुवात थोडीशी खराब झाली, पहिल्या चेंडूवर निहाल नाईक बाद झाला आणि एक नव्या आत्मविश्वासानं आता मैदानाच्या आतमध्ये मयूर स्मृती गावठाण संघ आपलं नाणं खणखणीत वाजवत असताना इथून
शेवटचा अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि यज्ञेश करत मोन्या साबरका टेनिस क्रीड मधील एक वेगवान हा गोलंदाज पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पण इथून अव्वांतर चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि एकेर धावा जाईल आणि एकेर धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 34 धावा 34 रन 34 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील ते म्हणजे शिवशक्ती दाखवी संघाला डाव करत असं फलंदाज हर्षल गाबण क्षमता आहे अनेक वेळा मुळीकडे संघातून खेळताना पण हर्षलला पाहिलंय आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न इथून आता समीकरण बदल जाते येणारे 11 चेंडू आणि 56 धाबांची गरज प्रत्येक निर्धाव चेंडू इथून दबाव टाकतोय म्हणजे शिवशक्ती दाखटेजी संघावर या मॅच मध्ये जर शिवशक्ती दाखटेजी संघाला जिंकायचं असेल तर 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि तेच आता या मॅच मध्ये करावं लागेल फटका चांगला आहे सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे हर्षद गावण सांगतोय ही मॅच आम्हाला अजून जिंकायची आहे आला हा षटकार पण कर्तृत्वाने फार मोठा आणि याच उरणशर आधारित असलेले संगीत आपण ऐकलं आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सरळ चेंडू निघून चाललाय पहिल्या क्षेत्रामध्ये षटकारानंतर बॅट्समनच्या बॅट मधून हर्षल गावणच्या आला हा चौका आता या परिस्थितीच्या समोर धडपड करत असताना संघर्ष करत असताना आपण हर्षल गावण याला पाहू शकताय एक षटकार एक चौकार आला त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये हर्षल गावणला जर स्ट्राईक मिळाली तर एक वेगळं चित्र पाहायला मिळेल उरण प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वामध्ये मोन्याच्या विरुद्ध रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यशस्वी पाहायला मिळालाय स्वीच हिटचा आलाय हर्षल गावणच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येणारे 8 चेंडू आणि आता इथून जिंकण्यासाठी 42 धावांची गरज हर्षल गाबण सांगतोय आज तुला लढायचं आहे आणि लढता लढता घडायचं आहे आणि आता तो लढतोय शिवशक्ती दाखटेजी संघासाठी येणारे 8 चेंडू 42 धावांची गरज मोन्याच्या विरुद्ध आता आक्रमण करत असताना आपण हर्षल गाबणला पाहू शकतो मुलीकडे गावातील खेळाडू हा ट्रॅकर चेंडू आहे जसा आला तसा भिरकावण्याचा प्रयत्न एलिव्हेशन कमी ताकदीचा वापर कमी पाहायला मिळाला बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि इथून टिपला जातोय हा जेल महत्वाची विकेट हर्षल गाबण होतील जेल बाद महत्वाची विकेट हर्षल गाबण जो फटके खेचत होता मयूरस्मृती गावटांच्या विरुद्ध आणि महत्वाची विकेट घेतलाय मोन्यानं अकूट टप्प्याचा चेंडू दिनेश गरत आणि इथून त्याच्या बॅट मधून आलाय हा षटकार
गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती दाक्टीजय असाच एक सामना रंगला होता. खरं तर पिल्ले कॉलेजच्या मैदानामध्ये जिथं आदर्श परमेल त्यांच्या विरुद्ध गावदेवी गावठाण संघ खेळत होता. सहा चेंडू सदी साहेबांची गरज होती. विनोद भगत गोलंदाज आणि त्याच्या विरुद्ध बॅटिंग करायसाठी आपण करण मढवीला पाहिलं होतं आणि तिथून मात्र पहिला चेंडू मिस झाल्यानंतर पाच चेंडूवर सहा षटकार मारण्याचा विक्रम याच करण मढवीने केला होता आणि त्याच्या विरुद्ध आता हा विक्रम करेल का शिवशक्ती दाक्टीजय संघ. येणारे सहा चेंडू सव्वीस साहेबांची गरज छत्तीस धाबांची गरज. सहा चेंडू छत्तीस धाबा सहा षटकार लागावे लागतील. रोहित पाटील आलाय चिरल्याचा गोलंदाज या बॅच मध्ये. आता पूर्ण आत्मविश्वासाने चांगली बॅटिंग करावी लागेल ती म्हणजे शिवशक्ती दाक्टीजय संघाला. आव्हान थोडस कठीण आहे. सहा मध्ये छत्तीस पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जेल खाली करण मडवी आणखीन एक हादरा दिलाय तो म्हणजे शिवशक्ती दाक्टीजय संघाला. फलंदाज होतील इथून झेलबाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आतापर्यंत पाहायला गेलात तर जवळ जवळ सात फलंदाज बाद केलेत मयूर स्मृती गावठाण संघाच्या गोलंदाजांना. रोहित पाटील पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्या. येणारे आता पाच चेंडू छत्तीस धाबांची गरज. आव्हान थोडस कठीण जरूर आहे पण या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर शिवशक्ती दाक्टीजय संघाला ते प्रयत्न करावे लागतील. लोवर फुल टॉस हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील आणखीन एक हादरा. महत्वाचा खेळाडू जयेंद्र औदिल झेलबाद. दोन चेंडूवर दोन महत्वाचे विकेट रोहित पाटीलनं मिळवलेत. विकेट अॅटिकच्या उंबरट्यावर आक्रूर पाटीलनं पहिल्या षटकामध्ये ज्या चार विकेट मिळवल्या आणि तिथून एक नव्या ऊर्जेनं नवीन आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये मयूर स्मृती गावठाण संघ खेळताना पाहायला मिळाला. नव्वदचा पाठलाग करत असताना सध्या आपण शिवशक्ती दाक्टीजय संघाला पाहू शकतोय. येणारे आता चार चेंडू छत्तीस धाबांची गरज. प्रणित कडेकर आता ऑन स्ट्राईकला पाहायला मिळू शकतोय. युपीएलचं हे तिसरं पर्व आणि आजचा पाचवा दिवस. हलक्या त्यानं हा खेळण्याचा प्रयत्न. एकीर दावेने काही बिघडणार नाहीये मयूर स्मृती गावठाण या संघाचं. आज आजच्या दिवसातील सलग दुसरा सामना जिंकण्याच्या दिशेनं त्या वाटेनं मयूर स्मृती गावठाण संघ पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा जर पाहायला गेलं तर स्वर्गीय गोपाल आलोजी वर्तक प्रतिष्ठान या संघाने सुद्धा दोन सामने जिंकले होते आणि शेवटच्या मॅच मध्ये जिथे बारा मध्ये बनवायच्या होत्या तब्बल एकवीस धावा कौशिकनं एक धाव खर्ची केली होती आणि त्यानंतर मात्र अभिजित ठाकूरनं सहा चेंडूमध्ये वीस धावा कम्प्लीट केल्या होत्या आणि कालच्या दिवसामध्ये आर्यन स्पोर्ट चिरले सुपर सिक्स पर्यंत पोहोचला होता. आज सुद्धा हा या स्पर्धेचा पाचवा दिवस आहे. या पाचव्या दिवसामध्ये आपल्याला एक सुपर सिक्स पर्यंत पोहोचवायचा. रोहित पाटीलचा षटक चालू आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल बाकी. धावपटला धावा लागल्या गेल्या तर छप्पन्न धावा जिंकण्यासाठी आणखी चौतीस धावांची गरज आणि इथून मात्र या शेवटच्या चेंडूवर प्रणित कडेकर दादर पाड्याचा खेळाडू त्याचा बॅट म्हणालेला हा षटकार आणि हा बॅच ही सलग दुसरा सामना मयूर स्मृती गावठाण या संघानं हा सामना जिंकलाय.